लर्न फॉर नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी विषय मराठी. प्रकरणाचं नाव आहे तोडणी. या पाठाखाली जे काही प्रश्न आलेले आहे, जो काही स्वाध्याय आलेला आहे, त्याची उत्तरे आपणास बघावयाची आहे. प्रश्न पहिला आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे अ, मीराने वसंतला तमसो मा ज्योतिर्गमय चा सांगितलेला अर्थ. आता मीराने वसंतला काय अर्थ सांगितला? तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे, असा अर्थ मीराने वसंतला सांगितला. या अर्थाचा समजण्यासाठी पुढे ती म्हणाली, तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार, आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड. पुढील उपप्रश्न आहे आ, वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ. उत्तर आहे, वसंतच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. शाळा शिकायची नाही असे त्याचे वडील त्याला म्हणाले. त्या दिवशी तो उपाशीच झोपला. त्याला सडकेवर पडलेला कागद वाचण्याची त्याने धडपड केली. मीराकडून तो वाचून घेतला आणि त्याचा अर्थ समजावून घेतला. पुढील उपप्रश्न आहे ई, अग पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार? या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ. वसंतच्या वडिलांना ऊसतोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता. म्हणून वसंतच्या वडिलांनी त्याचे शिक्षण थांबवले. म्हणून रस्त्यावर सापडलेला कागद आपल्याला वाचता येत नाही असे तो त्याची बहीण मीराईला दुःखाने म्हणाला. प्रश्न दुसरा आहे, वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा. वसंतचे शिक्षणाबद्दल प्रेम दर्शवणारी वाक्य जी आहेत तर ती आपल्याला पाठातून लिहायची आहेत. ती वाक्य आहेत बघा. पहिलं वाक्य आहे, मीराचा आरडाओरडा ऐकून वसंताला शाळेची आठवण झाली. दुसरं वाक्य आहे, दादा मले शाळात कवा धाडणार. तिसरं वाक्य आहे, ताई मला सडकेवर कागद गवसला, त्यावर काय लिहिलंय बघ. आणि चौथं वाक्य आहे, अगं पण दादानं शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार? ताई काही झालं तरी मी शिकणारच. प्रश्न तिसरा आहे, खालील आकृतीत योग्य शब्द लिहा. अ, बैलांचे खाद्य. पांचू दयातील सरमड. आ, शंकूच्या आकाराची झोपडी. या ठिकाणी येणार आहे साखर शाळा. प्रश्न चौथा आहे, तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले सकारण सांगा. कोणते पात्र तुम्हाला जास्त आवडले या गोष्टीमधील ते लिहायचं आहे. याचं उत्तर आहे, या कथेतील वसंत हे पात्र मला सर्वात जास्त आवडले. याचं कारण आहे, त्याची शिक्षणाची तळमळ मनाला स्पर्श करून जाते. आणि दुसरं म्हणजे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तो परिस्थितीपुढे लाचार होत नाही. त्याच्या अंगी परिस्थितीला वाकवण्याची धमक आहे म्हणून. प्रश्न पाचवा आहे, खालील आकृती पूर्ण करा. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले? मीरा, वसंत, इतर बायका, दामू आणि तारा. आता ही आकृती कशा पद्धतीने पूर्ण होईल बघा. याचं उत्तर आहे, मीरा आणि वसंतानं झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला. इतर बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. आणि दामूने काय केलं? आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले. आणि ताराने भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले.
खेळूया शब्दांशी। त्यामध्ये अ गटात न बसणारा शब्द शोधून लिहा। पहिला शब्दांचा गट आहे श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती। यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे गरीब। दुसरा गट आहे रात्र, निशा, प्रभात, यामिनी। यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे प्रभात। तिसरा शब्दांचा गट आहे अशिक्षित, निरक्षर, अंगठा, बहादर, शिक्षित। यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे शिक्षित। चौथा गट आहे गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे। यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे हरवणे। पुढे आहे आ कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा। कंसामध्ये दिलेले वाक्प्रचार आहे आनंदाला पारावर न उरणे, हपकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे। पहिलं वाक्य आहे वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली। दुसरं वाक्य आहे गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही। तिसरं वाक्य आहे सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते। चौथं वाक्य आहे रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेशमा हबकून गेली। ई खालील शब्दांना पर हा शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा। मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा, त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा। आता पर शब्द जोडून आपल्याला वेगळे शब्द जे आहेत तर ते तयार करायचे आहे। उदाहरणार्थ पर प्रांत, भाषेला पर भाषा। आता देश परदेश, ग्रह परग्रह आणि राष्ट्र परराष्ट्र। अशा प्रकारे हे शब्द जे आहेत तर ती तयार करावायची आहेत। ई खालील शब्दात लपलेले अर्थ शोधून लिहा। पहिला आहे तांबड फुटलं म्हणजे सकाळ झाली। दुसरं आहे गाडी रुळावर आली म्हणजे पुन्हा सुरळीत झाले। तिसरं शब्द आहेत अंधाराकडून उजेडाकडे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे। चूल शिलगावली याचा अर्थ आहे चूल पेटवली। ऊ खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा। पहिलं वाक्य आहे पोरा मले तरी कुठं वाचता येतंय। हे वाक्य प्रमाण भाषेत कशा पद्धतीने येणार बघा। पोरा मला तरी कुठं वाचता येतंय। दुसरं वाक्य आहे अव समधी लेकर साळला गेली आणि तुपलं। हे वाक्य प्रमाण भाषेत येणार आहे अगं सगळी मुले शाळेला गेली आणि तुझं। तिसरं वाक्य आहे आता तुम्ही समधीच म्हणत्या तर म्या तरी कशाला आडवा येऊ। हे वाक्य प्रमाण भाषेत येणार आहे आता तुम्ही सगळेच म्हणताय तर मी तरी कशाला आडवा येऊ। चौथं वाक्य आहे आता म्या साळला येणार। याचं प्रमाण भाषेमध्ये रूपांतर होईल आता मी शाळेत येणार। ऊ खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा। शाळेचा पहिला दिवस, मग आनंद, वर्ग शिक्षक, नवीन मित्र, नवीन पुस्तकांचा सुगंध, शाळेची इमारत, याबद्दल आपल्या मनातील भावना ज्या आहेत तर त्या व्यक्त करावयाच्या आहेत। आता आनंद, आज शाळेचा पहिला दिवस, बाबांनी माझ्याकरिता नवे कपडे आणले होते, पुस्तके आणली, आज आईने शिरा केला, मी जेवलो आणि नवे कपडे घालून व पुस्तकांचं दप्तर घेऊन शाळेला गेलो, आज मी खूप आनंदात होतो। त्यानंतर वर्ग शिक्षकांबद्दल मनातील भावना, आमचे वर्ग शिक्षक अतिशय प्रेमळ आहे, ते खूप छान समजावून सांगतात, ते मला माझ्या बाबांसारखे वाटतात। त्यानंतर शाळेतील नवीन मित्रांबद्दलच्या भावना व्यक्त करायच्या आहेत। वर्गात खूप मुले होती, आम्ही एकमेकांशी खूप बोललो, मधल्या सुट्टीत थोडी दंगा मस्तीही केली, मला खूप नवे मित्र मिळाले।
आता नवीन पुस्तकांच्या सुगंधाबद्दल भावना व्यक्त करायच्या आहेत। शाळेच्या पहिल्या दिवशी मी माझे नवे कोरे पुस्तक उघडताच मला पुस्तकाचा सुंदर सुगंध आला आणि शाळेच्या इमारतीबद्दल भावना व्यक्त करायच्या आहे। आमच्या शाळेची इमारत खूप सुंदर आहे, त्यात अनेक खोल्या आहेत, त्यात वर्ग भरतात, शाळेत खेळण्यासाठी पटांगण आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।